बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते आहे. नेते सोडून जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीने चक्क होमहवन केलेलं आहे. पक्षातील नेत्यांना सद्बुद्धी देण्यासाठी देवालाच साकडं घालण्यात आलेलं आहे. बदलापूरमधील राष्ट्रवादीच्या अनोख्या यज्ञाची आता सर्वत्र चर्चा रंगू लागलेली आहे. आता जी सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत की पक्षातील नेत्यांना सद्बुद्धी देण्यासाठी राष्ट्रवादीकडून देवाला साकडं घालण्यात आलेलं आहे. बदलापूरमधील राष्ट्रवादीच्या अनोख्या यज्ञाची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. पक्षांतर होत असल्याने नेते सोडून जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीने चक्क होमहवन केल्याची घटना आता समोर आलेली आहे. या होमहवनची राजकीय स्तरामध्ये चर्चा होऊ लागलेली आहे. पक्षातील नेत्यांना सद्बुद्धी देण्यासाठी देवाला साकडं घालण्यात आलेलं आहे. बदलापूरमधील राष्ट्रवादीच्या या अनोख्या यज्ञाची आता सर्वत्र चर्चा रंगू लागलेली आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहोत. राष्ट्रवादीकडून अनोख्या पद्धतीने यज्ञ केलं जात आहे. नेत्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी या यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मागील काही दिवसांमध्ये आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते जे आहेत तर ते पक्षांतर करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. नुकतंच मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्यामुळेच आता नेत्यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी राष्ट्रवादीकडून चक्क यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याचबद्दल अधिक माहिती घेऊयात. कुणाल वाघ आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत. कुणाल, काय आहे अधिकची माहिती? बदलापूरमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी नेत्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून चक्क होमहवन केला. होमहवनमध्ये त्यांनी बदलापूरमधून तिथल्या स्थानिकांना बोलवून त्या नेत्यांना सद्बुद्धी मिळावी याच्याकरता बज्जीकडून होमहवन केला. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी देखील आता पक्षांतर केलं आणि अशा पक्षांतर होऊ नये, सारखं पक्षांतर होऊ नये, त्यांना सद्बुद्धी मिळावी याच्याकरता हा सगळा होमहवन केला असं त्यांनी सांगितलं. मात्र हे पक्षाकडून करण्यात आलेलं आहे. वरिष्ठांनी या संदर्भामध्ये त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की स्थानिक नेत्यांनीच या संदर्भामध्ये हा निर्णय घेतलेला आहे. काय सांगाल कुणाल? वरिष्ठांनी असं काही त्यांना काही सांगितलेलं नाहीये, पण स्थानिक स्तरावरती राष्ट्रवादीमध्ये जे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात कुठेतरी रोष व्यक्त होत आहे आणि आपले लोक बाहेर चाललेत आणि आपला कुठेतरी पक्ष कमी होत चाललाय आणि त्यांना सद्बुद्धी मिळून ते आपल्याच पक्षात राहून आपल्याच चांगलं काम करावं याच्यासाठी त्यांनी होमहवन केलं. कुठेतरी या घटनेतून पक्षावरील जी आहे नाराजी जी आहे पक्षांतर होत असल्यामुळे जाणवत आहे का आणि कुठला तरी कॉन्फिडन्स जो म्हणतो आपण तर तो कमी होताना दिसतोय का नेत्यांमध्ये? नक्कीच पक्षात एवढा आता पक्षांतर चाललंय याच्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स नक्कीच कमी झालेला आहे आणि कॉन्फिडन्स देवाच्या का रूपाने होमहवनच्या का रूपाने तो नक्कीच बळकट व्हावा याच्यासाठी होमहवन केलेला दिसतोय. धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल. तर नेत्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी चक्क राष्ट्रवादीकडून यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बदलापूर या ठिकाणी हे यज्ञ करण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.